मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी बांधवांची तूर ही फुल अवस्थेत आहे आणि तूर पिकाच्या फुल अवस्थेत आपण कोणती फवारणी केली पाहिजे म्हणजे आपल्याला शंभर टक्के फायदा होईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये मी तुम्हाला फवारणी सांगणार या फवारणीचा जर तुम्ही वापर केला तर शंभर टक्के तुमच्या तूर उत्पादनात तुम्हाला वाढ झालेली दिसून येणार आहे मित्रांनो तूर पिकाच्या फुल अवस्थेत आपल्याला अशा फवारणीचा वापर करायचा ज्या फवारणीमुळे आपल्या तूरपिकामध्ये येणाऱ्या आळीचं व्यवस्थापन होईल आपल्या तूर पिकामध्ये होणारी फुलगळ कमी होईल आणि जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर कशा पद्धतीने शेंगात होईल या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला फवारणी करत असताना एक चांगल्या कीटकनाशकाचा वापर करायचा आणि आपल्या तूरपिकाच्या फुलावस्थेत जी आळी आहे त्या अळीचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट प्रति वीस लिटर पाण्यासाठी बारा ग्राम किंवा एम्पलिगो प्रति वीस लिटर पाण्यासाठी दहा मिली किंवा तुम्ही फेम किंवा इतर कोणतंही अळीनाशक घेऊ शकता शक्यतो तुम्हाला फुल अवस्थेत मित्रांनो प्रोफेक्स सुपर सायपरमिथ्रीन क्लोरोपॅरी फॉस क्युनॉल फॉस जे गॅस पॉयझन आहे त्याचा वापर तुम्हाला शक्यतो करायचा नाही तुम्ही इमामेक्टिन एम्प्लिगो इव्हिसेंट यासारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे कारण पिकाच्या फुल अवस्थेत जर आपण आमोनो ॲसिडचा वापर केला तर जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर शेंगात होणार आणि फुलगळ सुद्धा होणार नाही त्यामुळे ऍसिडचा वापर करण्यासाठी एकदम चांगलं टॉनिक ते म्हणजे टाटा बहार मित्रांनो टाटा बहार या टॉनिक मध्ये टॉनिकमध्ये ऍसिड भरपूर असल्यामुळे याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो आणि टाटा बहार थोडं स्वस्त आहे मित्रांनो टाटा बहारचा वापर आपल्याला प्रति वीस लिटर पाण्यासाठी चाळीस मिली करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये झिरो बावन चौथी शंभर ग्राम किंवा बोरॉन वीस ग्राम झिरो बावन चौथी शंभर ग्राम किंवा बोरॉन वीस ग्राम या दोन्हीपैकी कोणतं एक घ्यायचं आहे आणि जर मित्रांनो वातावरण डागाळ असेल तर तुम्ही यामध्ये रोको किंवा साफ किंवा बावीस किल यासारख्या बुरशीनाशकाचा वापर सुद्धा पंचवीस ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी करू शकता तर मित्रांनो ही जी फवारणी आहे ही फवारणी जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुमच्या तूर उत्पादनात वाढ होणार आणि शंभर टक्के प्रत्येक फुलांचं रूपांतर शेंगात होणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद